यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथे मंगळवारी कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. पुसद जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. पुसदच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला होता. पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. पुसद हे विदर्भातील एज्युकेशन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक मूलभूत सोयी इथे उपलब्ध आहेत. साखर कारखाने अतिरिक्त जिल्हा न्यायालयापासून ते शिक्षणाच्या विविध शाखांचे प्रचंड जाळे इथे विणलेले आहेत. पुष्पावती नगरी म्हणून ओळख असलेल्या पुसदपासून 45 किलोमीटरवर नांदेडला व 56 किलोमीटर अंतरावर अकोल्याला विमानतळ आहे. प्रस्तावित वर्धा नांदेड रेल्वे मार्ग पुसदहून जाणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पुसद जिल्ह्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा निर्मितीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली. जिल्हा निर्मिती हा प्रश्न एका पक्षाचा नसून सर्व जनतेच्या अस्मितेचा झाला आहे. त्यामुळेच आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.